अजितवर आता काहीतरी खूप हे असतील, आरोप असतील, पण अजित मला खूप आवडायचा आणि आवडतो. नाना तुमच्या अजितने अमुक केलं हो, ते म्हटलं तर कायदा काय करायचं ते करेल, पण तू मला आवडतो का? तो म्हणतो मला आवडतो, मी तुला अगदीच लहान असल्यापासून मी अजितने ओळखतो. आणि खरंच सांगायचं नाना, तुम्ही त्या दिवशी आल्यानंतर माझ्या काही लक्षातच येईना काय कसं काय. बरं, हा मार्ग गाण्यामध्ये लताबाई आणि गद्यामध्ये हा, हे कुठे श्वास घेतात ते कळत. अतिशय तो सर मोकळा ढाकळा काय सर, ते शेवटी तुम्ही बाजूला माणसं कोण जमवता त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे मला शिष्याच्या हातून सन्मान, गुरु आले नाहीत, शरदराव नाही आहेत, त्यामुळे शिष्य पाठवलेला आहे, त्यांच्या हातून सगळ्यांचा सत्कार. की आपल्याला कोणीतरी एक हिरो लागत असतो, आपण कोणाचा तरी आदर्श डोळ्यासमोर ठेवत असतो, आणि त्यावेळी शरदराव हे माझे हिरो होते. आता अजित त्या दिवशी एखादं कुठेतरी कोणाला तरी म्हणाला, मी वाचलो पण मला फार आदर वाटला त्याच्याबद्दल अजित, की शब्द फार जपून वापरायला पाहिजेत. आणि अशा एवढ्या थोर व्यक्तीच्या हातून आपला सन्मान होत असल्यामुळे मला शरदरावांची गैरहजेरी नाही जाणवली, त्यामुळे म्हणजे त्यांची क्षमा मागू नये मी म्हणतोय, बरं का? नाही म्हणजे आपल्याच नकळत आपला कोणतरी वयानं छोटा पण असा इतका कीर्तीनं मोठा होत असलेला माणूस आपण पाहिल्यानंतर खरंच गदगदल्यासारखं होतं. आणि ते साहजिकच आहे म्हणा, अजित माझा कालही मित्र होता, आजही आणि उद्याही राहील, जोपर्यंत मी अजितकडे काही मागत नाही. ज्या दिवशी मी अजितकडे मागेन की हे मला काहीतरी दे, त्यावेळी माझ्यावर माझ्या किमतीचा टॅग लागेल, आणि ते तसं होऊ द्यायचं नाही. कधीही आयुष्यात ती वेळ आणायची नाही. आपल्याला देवानं माणसाचा जन्म दिला, याच्या पलीकडे आपल्याला अजून काही देवाला सुद्धा त्रास देण्याची गरज नाही. आपण आपल्या आयुष्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं छान कमावू शकतो, मग त्याच्यासाठी याच्याकडे का? म्हणजे तुझं जे आहे ते माझंच आहे की रे. उद्या मला काहीतरी समजा काहीतरी तुझ्याकडे दोन घोडे असतील, मला बसायचे हार तर तू त्याच्या कानात सांगतील, याला पाड म्हणून पाडू दे, पण तरी सुद्धा मला घोड्यावर तर बसू देशील की नाही. त्यामुळे जे आहे ते माझं आहे, हे आभाळ माझं तसं तुझं आहे, ती नदी माझी आहे, तो समुद्र माझा आहे, ते पक्षी माझं आहे, ते सगळंच माझं आहे. तुझं लक्ष दुसरीकडे आहे, मी फार महत्वाचं बोलतो. काय नेमकं कोण आहे मनामध्ये आता या क्षणाला सांगा. नाही खरंच आहे, असं अगदी हरवल्यासारखा काय झालं, काहीतरी गोंधळ आहे. अजितच्या गालावर लाली मी पहिल्यांदा पाहिली. छान, म्हण मला तू लाजलेला सुद्धा आवडतो, बरं का? तुमची कमाल आहे, खरंच कमाल. अशा कार्यक्रमांना अशा पद्धतीची गर्दी मी पहिल्यांदा पाहिली, नाही तर पहिल्या तीन लाईन सोडल्यानंतर पुढे काहीच नसतं. आणि अजित तुझी ही सात्विक मूर्ती ही अशीच उजळत राहू अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि मी संभवतो. धन्यवाद. आणि खरंच सांगायचं नाना, तुम्ही त्या दिवशी आल्यानंतर माझ्या काही लक्षातच येईना काय कसं काय. गाण्यामध्ये लताबाई आणि गद्यामध्ये हा, हे कुठे श्वास घेतात.